जातीय सलोखा उपक्रमा अंतर्गत पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहरातील विविध सार्वजनिक मंडळ आणि नेते मंडळींचा सत्कार करण्यात आला। जातीय सलोखा या उपक्रमांतर्गत पोलीस आयुक्तालयाच्या वतीने विविध सार्वजनिक मंडळ नेतेगण तसेच पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये शानदार दिमागदार वातावरणामध्ये हा समारंभ साजरा झाला। मार्गदर्शनपर भाषणामध्ये बोलताना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सोलापूरची वाटचाल प्रगतीपथावर असल्याचं सांगितलं। आपण या दृष्टीनेच अशा बातम्या हे करा की आता फार अतिशय शांतता सलोखा आणि अतिशय चांगले कार्यक्रम या ठिकाणी होतात, तर निश्चितच अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया। येणारे हे वर्ष जे आहे, दिवाळी आता उद्यापासून चालू होते आहे, सर्व जनतेला आम्ही जिल्हा प्रशासनाच्या वतीनं ही दिवाळी आणि नवीन वर्ष सुखदायी आरोग्यदायी भरभराट्याची असे जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपायुक्त डॉक्टर शशिकांत महावरकर यांनीही आपले विचार मांडले। या प्रसंगी महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, दैनिक सकाळचे सहयोगी संपादक अभय दिवाणजी, ज्येष्ठ नेते दिलीप कोल्हे, राजाभाऊ इंगळे, मकबूल मोहोळकर, नगरसेवक आनंदचंदन शिवे, चेतन नरोटे, चंद्रकांत वानकर, माजी महापौर मनोहर सपाटे, शहर काझी मुफ्ती सय्यद अमजद अली काझी, प्रमोद गायकवाड, शिवसेनेचे शहर प्रमुख प्रताप चव्हाण, शिवाजी शिंदे, महादेव भोसले, रसूल पठाण आदींची यावेळी उपस्थिती होती। या सत्कार सोहळ्याचं प्रास्ताविक सहायक पोलीस आयुक्त रमेश चोपडे यांनी केलं, तर प्राध्यापिका ज्योती वाघमारे यांनी सूत्रसंचालन केलं।